नमस्कार, मी ज्योत्सना चव्हाण नूतन विद्या मंदिर प्राथमिक शाळेत शिकवते. माझ्या पाठाचं उद्दिष्ट आहे संख्येचा अर्धा भाग शोधणे. मला सांगा, तुम्ही अर्धा शब्द कुठे ऐकलाय? हा, अर्धा किलो वांगी द्या, इथे अर्धा शब्द ऐकलेला. आणखीन अर्धा कुठे शब्द ऐकलाय? जेव्हा आपण दूध घेण्यासाठी डेअरी मध्ये जातो तेव्हा आपण अर्धा लिटर दूध. बरोबर, अर्धा लिटर दूध घेतो. आणि वर्गात कधी वापरता का अर्धा शब्द? आपण जर डबल वडापाव आणला असेल ना, तेव्हा मित्राला जाताना ते मम्मी बोलती काय, तुझ्या भावाला अर्धा द्या आणि स्वतः. शाबास, म्हणजे तुम्हाला तुम्ही अर्धा शब्द ऐकलेला आहे आणि अर्धा कळलेला आहे. बरोबर. आता हा कागद आहे, या कागदाचा मला अर्धा हवाय. कोण करून दाखवेल अर्धा? अच्छा, यातला कुठचा भाग अर्धा आहे आणि हा भाग? बघा, तिने काय सांगितलं, तिने या कागदाचे दोन भाग केले. बरोबर. आणि कसे केले ते दोन भाग? म्हणजे दोन्ही ठिकाणी कसे भाग आले? अर्धा अर्धा. त्याला आपण दुसरा शब्द म्हणतो निम्मा. काय म्हणतो? निम्मा. आणि दोन्ही भाग कसे दिसतात? सुरुवातीला अर्धा म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणातून आम्ही चर्चेद्वारे समजावून घेतलं. त्यानंतर आम्ही कार्डांची समान वाटणी करून संख्येचा अर्धा भाग बनवला. तर माझ्याकडे 22 पेन्सिली आहेत असं मी म्हटलं, पण 22 पेन्सिलीच्या ऐवजी आपण दशक कार्ड आणि सुटे एकक घेतलेले आहे. आता हे मला अर्धे करायचे आहे. आपण असं म्हणून दोन मुलं आहेत, एक आहे राजू आणि एक आहे मुलगी राधा. आता या दोघांना मला समान वाटायचे आहे, राजू आणि राधा. आता मी यातलं दशक कार्ड घेणार. हे कुणाला देऊ तुम्ही सांगा? राजूला. हे कुणाला देऊ? राधाला. राजूला का नको? एकाने समान भाग करायचे, राधाला दिलं. बर, मग हा एकच राजूला दिला, राधाला दिला. बरोबर. राजूला किती मिळाले? राजूला किती पेन्सिली मिळाल्या? पेन्सिली नसल्या तरी कार्ड आहे. आणि राधाला किती मिळाल्या? 11. म्हणजे 22 पेन्सिलीचा अर्धा भाग किती झाला? 11. मुलांना एका वस्तूचा अर्धा भाग सांगता येतो, पण संपूर्ण समूहाचा अर्धा भाग सांगणं ही संकल्पना कठीण असते. पण तो समूहाचा अर्धा भाग जर आपण दशक एकक कार्डांच्या प्रतीकांच्या रूपात जर शोधला तर ते लक्षात पण राहतं आणि शोधणं सोपं पण जातं. म्हणून समान वाटणीतून अर्धा भाग करणं ही भागाकाराकडे नेण्याची पहिली पायरी आहे असं मला वाटतं, आणि म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे. 43 ही संख्या घ्या. 43 संख्या तयार केली. आता तिचा अर्धा अर्धा भाग करून आपण टेबलवर करायचं आणि मला दाखवायचं. आधी करा बरं, मी बोलवणार. हात खाली, कुणी हात वर करू नका बाळांनो, हात खाली. तू काय केलंस ते सांग मला. ऋषिकेश म्हणतोय त्याने 43 अर्धा भाग हा बनवलेला. ही कोणती संख्या तयार झाली? तुमची पण झाली आहे. चुकलंय? बरोबर आहे. म्हणजे 43 अर्धा भाग काय आला? आता तिसरी संख्या सांगते. दशक एकक कार्ड वापरून संख्येचा अर्धा भाग कसा काढायचा हे विद्यार्थ्यांना समजल्यानंतर मी संख्येच्या दशकस्थानी विषम अंक घेतला आणि विद्यार्थ्यांना त्या संख्येचा अर्धा भाग काढायला सांगितला. जसं 32, 36, 52. तिसरी संख्या आहे 36. या संख्येचा अर्धा भाग, 36 संख्येचा अर्धा भाग. मला अर्धा भाग राजू आणि राधा सारखा दिसला पाहिजे, जसा फळ्यावर आहे तसा.
करू देत सगळ्यांना झालंय तुमचं फळ्यावर करून दाखवणार तुला आलंय कस आपण वाटणी कुणात करणार राधा आणि राजू मग तू करून दाखव ना राधा तुझ्यात आणि याच्यात समान वाटणी करून दाखव नाही येत आहे हिला हिला स्टेजवर करू देत ये प्रयत्न तर कर हिने संख्या बरोबर बनवली का 36 बनवली बरोबर आता आपल्याला त्याचा अर्धा भाग शोधायचा आहे आता वाटणी कर बरं काय चुकलंय तिचं कारण की हिने इथे आणि येतील आणि याची समान वाटणी नाही समान वाटणी मग तू करून दाखव समान वाटणी काय करशील पण आता इथे हिच्याकडे किती झाले दोन दशक झाले हिच्याकडे दोन दशक आहेत का समान आहेत मग काय करायचं हे त्याला बोलू दे हा म्हणून कोणाचे एकक घ्यायचे दशकाचे एकक तू कर ना अच्छा चार पाच सहा जण सात आणि तिकडे आपली संख्या कोणती होती 36 36 मध्ये दशक कार्ड आपण किती घेतली 3 आणि एकक किती घेतले 6 मग 6 एकक कुठे ते त्याने दोघात वाटणी केली मग संख्या किती तयार झाली राजूकडे किती तयार झाला 18 आणि राधाकडे 18 बरोबर आहे बरं आता संख्या सांगा दुसरी 18 दैनंदिन जीवनात अर्धा हा शब्द इतक्या सहजपणे वापरला जातो की अर्धा म्हणजे फाडणं किंवा वाटणी करणं पण गणितात अर्धा हा मात्र अचूकच असावा लागतो काही वेळा मुलं म्हणतात की दोन सारखे अर्धे अर्धे कर पण गणितातला अर्धा म्हणजे एका पूर्णच्या दोन समान भागापैकी एक भाग सामान्यतः अर्धा ही संकल्पना वर्गात भागाकाराच्या मेकॅनिकल स्टेप्सने शिकवली जाते आणि नेमका अर्धाचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून आज मी दशक एकक कार्डांच्या प्रतीकं वापरून व्हिज्युअली इम्पॅक्टफुल कसं राहील ते पाहिलं आणि विद्यार्थ्यांना अर्धा भाग संख्येचा काढायला शिकवलं आता 18 अर्धा भाग तू कसा करणार दाखव अच्छा आता हे सगळे एकत्र करून राजूला म्हणजे 18 अर्धा भाग किती आला कळला आता दशक सुद्धा कसा करायचा कळला